चुकलं माझं भाऊजी, मला तुम्हाला घाबरट नव्हतं म्हणायचं, पण मी नाही बहिणी, काही चुकलं नाही तुमचं, आहेच मी घाबरट. पण बहिणी तुम्ही तुम्ही सांगा ना, काय करू मी? लग्नाच्या बाबतीत मला खरंच कळत नाही की काय करायचं. एका बाजूला तात्या आहेत, दुसऱ्या बाजूला गोरख काका, काय करणार आहे मी? आहे मी घाबरट, मला घाब. ठीक आहे, आपण आपापसात नको वाद घालायला. आपल्यालाच धीरानं वागलं पाहिजे की नाही भाऊजी? तुम्हाला संध्याकाळच्या भेटीला जावं लागेल. काय करणार आहे मी तिकडे जाऊन? भाऊजी, घाबरण्याचं काय कारण आहे? तिला जे नाही आवडत तेच आपण करायचं ना, मग ती आपोआप तुम्हाला नापसंत करेल. आणि तिने पसंत केलं तर? मग ताबडतोब यांना बोलवायचं, कारण तुम्ही किंवा मी आपण आपण कोणीच तात्यांशी लढू नाही शकत. ठीक आहे, मग तुम्ही पण चला माझ्यासोबत. नाही नाही भाऊजी, तुम्ही दोघं भेटणं अपेक्षित आहे, मी तुमच्या बरोबर येणार नाही. तुम्हाला माहिती आहे की जर का तुम्ही माझ्यासोबत नसाल तर माझी हिंमतच होणार. जाऊ दे, मी नाही जात. ठीक आहे, चला भाऊजी, मी लाख तयार होईल तुमच्या बरोबर यायला. तात्यांना कोण सांगणार? मी सांगतो ना, तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका, मी सांगतो तात्यांना. तुम्ही एक काम करा, जा तुम्ही तयार व्हा. हा, आपण लवकर निघू आणि लवकर पोहोचू, म्हणजे वेळेत पोहोचलं तर काय, बाकीचं काही टेन्शन नाही. ठीक आहे, बरं. आता सांगा, काय आवडत नाही तिला? हा, तिला पुरुषांनी व्यसन केलेली आवडत नाही. आणि काय आवडत शिव? मला सांगायलाच कसं तरी होत, म्हणजे असं पुरुषांनी थोडी घरातली कामं केलेली किंवा बायकोच्या पुढे माग केलेलं आवडत तिला. शी, कशी मुलगी आहे ही? पण वहिनी, मला नाही कळत आता काय करायचं काय. आपण सगळं ठीक होईल ना भाऊजी? तुम्ही कशाला घाबरताय? मी तुमची वहिनी आहे आणि एखाद्या मोठ्या बहिणीसारखी तुमच्या पाठीशी उभी आहे. तुमचा दादा तुमच्यापासून दूर असला ना तरी तो तुमच्या बाजूने उभा आहे, आणि भाऊजी तुम्हालाही खंबीरपणे उभं राहायचं. सगळं आपल्याला हवं तसंच होणार यार. अरे वा, एखाद्याच्या मनात चलबिचल होईल अशी दिसते आमची चंचला. तुला खरं सांगू का, मी जर मुलगा असते ना तर आई शपथ तुझ्या प्रेमात पडले असते, इतकी सुंदर दिसते असतो. काय ग नारायणी, गावातली मुलगी म्हणून माझी चेष्टा करतेस का? अच्छा, चेष्टा मी करते की तू करतेस ग माझी? तू असं दाखवतेस की तुला काही माहित नाही, तुला सगळं माहिती असतं ना. अगं खरंच नारायणी, मला काहीही माहित नसतं, मला जे वाटतं ते मी करते. ठीक आहे, पण जसं मी सांगेन तसं तू करशील ना, तर तुझ्या सुंदरतेत अजून भर पडेल. वाव, हे काय आहे? लिपस्टिक? अगं खरंच नारायणी, मी अशी लिपस्टिक पहिल्यांदाच बघते. गप्प बसा चंचला, जर तू ठरवलंस ना तर तुझे बाबा अशा लिपस्टिकची फॅक्टरी ओपन करतील. खरंच नारायणी, मी अशी लिपस्टिक पहिल्यांदाच बघते. नारायणी, मी ही लिपस्टिक मला घेऊ? अगं वेडी, मला घेऊ म्हणजे काय, मी तुझ्यासाठीच आणली आहे, माझ्याकडून तुला गिफ्ट. वाव थँक्स. तू कुठून आणलीस ही लिपस्टिक? खरं सांगू, मला ही लिपस्टिक वीरने गिफ्ट दिली आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री. खरंच वीरची निवड खूप छान आहे. एक निवड सोडू ना, ती म्हणजे ती आनंदी. खर तर मी बोलायचं टाळते, पण त्याच्यासारख्या देखण्या मुलाच्या नशिबात अशी बायको का आली? त्याला जरा बरी दिसणारी नाही का मिळाली?
निदान तू टाळू तरी शकतेस ग, पण मी नाही ना। माझी इच्छा असो किंवा नसो, माझं वाटोळं करणाऱ्या मुलीचा त्रास मला सहन करायचाच आहे। नारायणी, वाईट विषय तांदळातून खडा काढावा तसे बाहेर काढावेत, कळलं? बरं चंचला, चला तू। गोरख काका, तुला माहिती आहे मी चंचलाला लिपस्टिक गिफ्ट केली। चंचला चला, आवरून झालंय। मी तुला देवळात सोडतो आणि तुला झालं की मला फोन कर, मी तुला घ्यायला पण येतो। चला चला चला। नारकर, आता गजाचं लग्न होईस तोवर त्याच्या मागावर राहायचं आणि माझ्या संपर्कात, जरा कुठं काही येड आकड घडलं तर मला येऊन सांगायचं, अगदी त्याच्या माग बाथरूम मध्ये गेला तरी चालत। मी काय म्हणतो तात्या साहेब, मी बॅग घेऊन इथंच येऊ का राहायला? पोट धरण दिलं तर हात धरू नका, त्याच्या अवकाशात राहा। मला वाटल कि तुम्ही गजा बरोबर 24 राहायला पाहिजे, मी तुम्हाला सांगेन। तात्या साहेब, मानलं पाहिजे बाकी तुम्हाला, ह्याला म्हणतात खरी जरा। तुम्ही जवळ चला, आमचं बघतच नाही। मग गजू शेट असो नाही तर नारकर, सर्वांना समान कायदा। या गजू शेट, या ता पुरी बरोबर जरा सभ्य पण वागा, म्हणजे इम्प्रेस होऊन ती हो म्हणली पाहिजे। आनंदी वहिनीला घेऊन जातोय सोबत। आता तिकडे काय हळटी कुको आहे का? घरातल्या बाई माणसाने घेऊन चाललंय ते। आणि तसं नाही पण काय की एकाच दोन सोबतीला असेल तर फायदाच होतो ना। बरोबर बोलतोय तू, बाई मला संख्या असलेलं बरं असतंय। काय चालणार, काय चाल तात्या? कसं आहे की ती चंचला या गावात नवीन, तर मग काय की ती गोरख काका बरोबर येणार। आता गोरख काका बरोबर असला तर मग मी कसं बोलणार ना तिच्याशी। आनंदी वहिनी असेल तर कसं गोरख काका आणि आनंदी वहिनी बसतील, म्हणजे मी चंचलाशी नीट बोलू शकेल। कशी वाटली आयडिया? बुद्धीच्या बाबतीत तुम्ही अगदी आमच्यावर गेला बघा। हरकत नाही, सोनमाईने बोलवा, बोलो घ्या सुनबाई का नाम लिया और सुनबाई हजर। येऊ का? हा, पण शक्यतो तुम्ही कमी बोला, बाई माणसाला जास्त बोलू द्या। काय बाई माणसांची स्वप्न असतात, ती बोल 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 बोलत्यात, मदमत्यात, हळूच आपलं एक वाक्य सोडायचं। किती सुंदर बोलता तुम्ही, बस ठीक आहे येतो। आनंद, गजाला सांभाळून घे बर का। काय झालं, असे कोणत्या विचारात पडलात तुम्ही? नाही, हिला भेटायचं म्हणलं का गजा शेटचा चेहरा का पडतो? सगळं बरोबर आहे ना? कधीतरी सरळ डोक्याने विचार करा। हिला भानगड काय, चेहरा पडण्यामाग शारीरिक कारण पण असू शकत, मानसिक पण। कुठलं बी कारण असू दे, हे लग्न जमलं पाहिजे। चला निघूया। सगळ्या तयारीत आलाय? म्हणजे आता आणखी काय तयारी करायची आहे? म्हणजे ते नाही का विडी पाकिट घेणार होता ना, सिगरेट वगैरे? सिगरेट वगैरे काय, सगळं घेतलंय, तंबाखू पण घेतलंय। तुम्ही म्हणत असाल तर दारूची बॉटल पण घेतो, घेऊ का?
भाऊजी दारू पिणारी माणसं काही खिशात बाटला घेऊन फिरतात का? नाही तसं नाही, पण काय की आता हे बघा, आपण ठरवलंय ना की फालतू असण्याचं नाटक करायचंय, मग फुलटू राडा समजाव द्या ना. गेला गेला काय करणार आहे हे सांग. माकड उड्या, खर तर माकड उडे मारायला हवं, म्हणजे काय ती मला लगेच रिजेक्ट करेल. मारू का? भाऊजी मी तुम्हाला आधीच सांगते, जे ठरलंय त्याच्या पलीकडे अजिबात जायचं नाही. ठीक आहे, हे बघा एखादा रावडी पुरुषासारखं वागणार आहे, म्हणजे बायकांना हाड थोड करणारा, त्यांना अजिबात रिस्पेक्ट न देणारा, त्यांना अजिबात न आवडणारा. जमणार आहे का तुम्हाला? ओके, जमणार आहे का? म्हणजे तसाच होतो मी आधी वहिनी, विष्णू बरोबर फायटिंग करायचं म्हणजे विचार करा ना. हा आता कुठे बदललोय मी? ते तुमच्यामुळे. तुम्हाला सांगतो वहिनी. भाऊजी खूप झालं, चला आता. चला के जासूस चारों ओर फैले हुए हैं. भाऊजी आपल्याला हे असं सोडून नाही चालणार, खूप काळजीपूर्वक वागलं पाहिजे. आणि विशेषतः जर सोपी वगैरे रस्त्यात दिसली ना अजिबात ओळख दाखवायची नाही, यांनी सांगितलं तसं. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. चला तुला जीव लावला ना हीच मोठी चूक आहे माझी. तुझ्या बरोबर मला आयुष्य काढायचंय. आजपासून तू फक्त माझीच, फक्त माझी. आणि यापेक्षा वेगळी कुठलीही दुसरी परीक्षा द्यायची मला गरज ही नाही. सुपे, ए सुपे, सुपे अगं चाकड की एक घोटभर चहा तयार आहे. अरे वा, मध्ये काय आणू? तिथे आहे, तू गरम करून घे. अगं पण तू कुठं निघाली दिवे लागणीच्या वेळेला? देवळात जाऊन येते. आता ह्या वेळेला का? ह्या वेळेला देऊळ बंद असायला, ते काय वाण्याचं दुकान आहे? अगं पण ह्या वेळेला तिथे जाऊन काय करणार आहेस तू? डोकं फोडून घेणार आहे माझं, नाहीतरी त्याच्याच साक्षीने माझ्या आयुष्याचं वाटोळ करून घेतलंय ना. झालं का तुझं पुन्हा सुरू? सुपे, ए सुपे, का उगा चिडचिड करतेस? हा असं चिडचिड करून काय होणार आहे का? हे बघ बाबा, माझं डोकं आधीच फिरलेलं आहे आणि तेच शांत करायला चालले. बरं वाटलं ना की येईन परत. फक्त देवाच्याच नाही तर या गावाच्याही प्रेमात पडले मी. खूप आवडलंय मला हे गाव आणि इथली माणसं सुद्धा. म्हणजे गावातली खूप माणसं का एखादी ठराविक व्यक्ती आवडली आहे? पिंजरा